टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. सायरस मिस्त्री यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केला तर त्यांची यशस्वी वाटचाल जशी लक्षात राहते तसेच लक्षात राहतात ते त्यांच्याशी संबंधित असलेले वाद. रतन टाटा यांच्यातला आणि त्यांच्यातला वाद हा तर इतका मोठा होता की तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. तर हा वाद नेमका काय होता हेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक. टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सायरस मिस्त्री यांच्या हाती आल्यानंतर त्यांच्या काही निर्णयांमुळे टाटा समूहाचे पालक रतन टाटा यांच्याबरोबर त्यांचे खटके उडाल्याचं सांगितलं जातं. हे वाद इतके विकोपाला गेले होते की सायरस मिस्त्री यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं होतं. टाटा समूहाच्या बोर्डाने ठराव मंजूर करून त्यांना त्यांच्या पदावरून हटवलं होतं. अवघ्या 4 वर्षात 24 ऑक्टोबर 2016 टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवलं गेलं आणि त्या जागी पुन्हा एकदा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर याच्या मागची जी कारणं होती त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो होता ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या काळातला. सायरस मिस्त्री यांच्या सल्लागारांपैकी एकाने ओडिशा 2014 विधानसभा निवडणुकीच्या काळात 10 कोटी रुपयांचा निधी गुंतवावा असा सल्ला दिला होता. त्यामागे प्रमुख कारण होतं की ओडिशामध्ये टाटा मालकीची सगळ्यात मोठी लोखंडाची खाण आहे. निवडणूक काळात मदत झाली तर भविष्यात कंपनीला मदत होईल असं मत खुद्द सायरस मिस्त्री यांचं सुद्धा होतं. परंतु टाटा सन्सच्या बोर्डाने याला तीव्र विरोध केला होता. टाटा फक्त संसदीय निवडणुकांसाठीच मदत करेल असं टाटा सन्सच्या बोर्डाचं म्हणणं होतं. त्यामुळे सायरस मिस्त्रींचा विचार तिथेच हाणून पाडला गेला. विशेष म्हणजे मिस्त्री यांच्या मनात हा विचार आलाच कसा असा प्रश्न रतन टाटा यांना पडला होता आणि तेव्हापासूनच रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात नाराजी असल्याचं समोर आलं. त्यानंतर टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यामध्ये फिसकटलं ते सैन्य दलाच्या कंत्राटावर. आर्मीमधल्या एका मोठ्या कंत्राटासाठी टाटा समूहाच्या 2 वेगवेगळ्या शाखांनी 2 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत एकत्र काम करण्याची बोली लावली होती. या कंत्राटासाठी 60,000 कोटींची बोली लावली गेली होती. त्यात 2600 आर्मीच्या लढाऊ वाहनांसाठी टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक अक्युपमेंट डिव्हिजनने भारत फोर्ज सोबत एकत्र कामासाठी तर टाटा मोटर्सने तिटागर वॅगन्ससोबत दुसरी बोली लावली होती. दोन्ही बोली वेगवेगळ्या लावल्यामुळे टाटा समूहाला एकीला तडा गेला होता आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रातून टाटा समूहाबद्दल निगेटिव्ह चर्चा झाल्या. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे हा वाद आणखीन वाढत गेला तो होता टाटा आणि वेल्सपन कराराबद्दल माहिती न देणं. टाटा सन्सच्या कार्यकारी मंडळाला मोठे करार जे असतात किंवा मोठे कंत्राटं जे असतात त्या संदर्भातली माहिती दिली जाते. या मोठ्या करारांसाठी बोर्डाची परवानगी घेणं अनिवार्य असतं. पण टाटा आणि वेल्सपन यांच्यात जो करार झाला तो करार मात्र बोर्डाच्या कानावर घातला गेला नाही. शिवाय एका अमेरिकन फूड कंपनी संदर्भात सुद्धा या दोघांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं होतं. अमेरिकन फास्ट फूड कंपनी लिटल सीझर्सची जो करार झाला होता त्यावरून सुद्धा वाद झाल्याचं सांगितलं जातं. टाटा आणि डोकोमो यांच्यातही असाच वाद झाला होता जो नंतर दिल्ली उच्च न्यायालयात गेला होता. या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती सायरस मिस्त्री विरुद्ध टाटा समूह आणि रतन टाटा अशी एक भिंत उभी राहिली गेली आणि त्यातूनच त्यांची हकालपट्टी केल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.